नमस्कार, आप देख रहे हैं री इंडिया न्यूज और मैं हूं मनीषा श्रीवास्तव आपके साथ। बीजेपी पक्ष राजेश ठाकुर ने रामटेक के आमदार आशीष जयसवाल पर लगाए गंभीर आरोप। का घ्यावी लागली हा एक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आला असेल, पण याच्या पाठीमागे जनतेचे खूप मोठं चिंतन मंथन आहे। ज्यादा आमदार राहिलेला माणूस यांनी जनतेला बाजूला ठेवलेला आहे, जनतेच्या कामकाजाला अजिबात त्यांना वेळ नाही आहे। आता ही नवीन रेजिम जर बघितली 2019 पासूनची, आज 2022 आहे, 18 एक तास सुद्धा जनतेला देत नाही। सकाळी उठलं ते पीए काम सांभाळणार आणि पूर्ण वेळ त्यांचा खनिज संपत्ती कुठे आहे, कुठे उत्खनन करता येईल, कुठले प्रोजेक्ट नागपूर जिल्ह्यामध्ये चालू आहे, जेवढेही हायवे बनत आहेत त्या सगळ्या ठिकाणी रेती कोणाची, जसवालांची, मुरुम कोणाचं, जसवालांची। मधल्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याकडून खनिज संपत्तीमध्ये रेती जी आहे त्याच्या रॉयल्टी बंद होत्या। जयस्वाल हे स्वतः खनिज महामंडळाचे अध्यक्ष होते, त्यांनी त्यांच्या कौशल्याचा वापर जनतेच्या विकासाकरिता जनतेच्या हिताकरता करण्यापेक्षा स्वतः आपल्याला पैसे कसे मिळवता येईल, पैशाने आपण कसं मोठं होईल, असा त्यांनी कौशल्याचा वापर केला आणि खनिज विभागाच्या माध्यमातून घरकुलच्या नावाने रेती आपल्याला घरकुलला देता यावी म्हणून खनिज महामंडळाकडून स्वतः महाविकास आघाडीच्या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांसोबत संगणक करून त्यांनी त्या सगळ्या नद्यांना परमिशन दिल्या किंवा ग्रामपंचायत स्तरावर लोक त्या ठिकाणी रेती घेऊन जाऊ शकतात, परंतु जयस्वालांनी सगळ्या जो आहे आमच्याकडे खिंडसी ते वैनगंगा अशी एक नदी वाहते, त्याचं नाव आहे सूर नदी। या सूर नदीला 15 किलोमीटर पर्यंत पूर्ण शेतकऱ्यांच्या नजीकच्या शेतजमिनी आपल्या निकटवर्तीयांच्या नावाने विकत घेऊन त्याच्या रॉयल्टी तयार करून माती मिश्रित रेती असा त्या प्रकल्पाचं नाव आहे आणि तो वाळूचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी टाकणे आणि शेतकऱ्याच्या जमिनीतून रेती काढण्याची तब्बल नदीतून रेती काढल्या गेली आणि त्या ठिकाणी 150 कोटीच्या वरून शासकीय रेव्हन्यूचा त्यांनी नुकसान केलं आणि स्वतःच्या अधिकाराचा उपयोग त्यांनी स्वतः पैसे कमवण्यासाठी केला, निकटवर्तीयांना पैसे कसे कमवता येईल यासाठी त्यांनी केला। त्यामुळे रामटेक विधानसभा क्षेत्रातील सूर नदीवर 150 कोटीचा भ्रष्टाचार जयस्वालांनी त्यांच्या खनिज महामंडळाचा अध्यक्ष असताना केला। दुसरं, रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी पानंद रस्त्याच्या नावाने खनिजच्या माध्यमातून निधी केला, उद्घाटन भूमिपूजन करत गेले, लोकांना माहिती नव्हतं की आमच्या याच्यामधून काहीतरी रस्ता बनणार आहे, भूमिपूजनाच्या नावावर शेतकऱ्यांना मूर्ख बनवलं आणि भूमिपूजन झाले पण रस्ते कधीच बनले नाही, तर शेतकऱ्यांची दिशाभूल करणे, थापा मारणे अशा प्रकारचं कामकाज चालू आहे। त्या मतदारसंघामध्ये 9-9, 10-10 महिन्यापासून रस्त्याचे खोदकाम आहेत परंतु त्या ठिकाणी फिलिंग नाही आहे आणि कंत्राटदाराला विचारलं काय रे बा तुम्ही का बरं करत नाही, तर म्हणे आम्हाला रॉयल्टी मुरमासाठी मिळत नाही, आम्हाला रॉयल्टी रेतीसाठी मिळत नाही, त्यावेळेमुळे आमचं खोदकाम केलेलं आहे परंतु रस्त्यात बनत नाही। पण मी त्यांना नेहमी सांगत होतो की जयस्वालांना तुम्ही भेटा, ते स्वतः रेती विकणारे आहेत, स्वतः मुरू विकणारे आहेत, अत्यंत आमदार आहेत, त्यांना तुम्ही संपर्क करा। आणि म्हणून माझे सुद्धा आंदोलन आशिष जयस्वालच्या विरोधामध्ये मागच्या महिन्यात सुद्धा केलं की रस्त्यामध्ये जे अपघात होतात आहे स्थानिक आमदार जबाबदार नाही तर कोण आहे, 9-9, 10-10 महिने कंत्राटदार कशा प्रकारे आळस करू शकतो, डिपार्टमेंट झोपलेलं असेल का, आणि डिपार्टमेंट झोपलेलं तर आमदार कसा पार झोपलेला आहे, आणि आमदारांनी सतर्क राहायला पाहिजे। म्हणून जनतेची कुठल्याही प्रकारे विचार न करता फक्त आपल्याला पैसे कसे मिळवता येईल आणि आपल्याला पैशाने मोठं कसं होता येईल सातत्याने हाच विचार करून जयस्वाल खनिज संपत्तीचा गैरवापर करत आहेत, त्यांच्या पदाचा त्यांनी गैरवापर केलेला आहे। मुद्दा क्रमांक 3, मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना सुद्धा नाना पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेस यांनी सुद्धा खनिकर्म महामंडळामध्ये 300 कोटी रुपयाचा घोटाळा त्यांनी जाहीरपणे मीडियाच्या समोर पूर्ण देशाच्या पुढे सांगितलं, त्याची चौकशीची सुद्धा मागणी केली,
परंतु उद्धवजी ठाकरेंच्या सोबत मुख्यमंत्री असताना हे त्यांच्या गटामध्ये एक घटक म्हणून त्या ठिकाणी आमदार म्हणून जोडले आणि ती चौकशी त्या ठिकाणी थांबली। मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी असं म्हणेल की त्या चौकशी परत ती झाली पाहिजे, कारण शासनाचा रेव्हेन्यू डुबवणारा व्यक्ती हा दोषी आहे। शासनाची मालमत्ता, राष्ट्रीय मालमत्ता ही परस्पर विकणे हा सुद्धा खूप मोठा देश एक प्रकारचा गुन्हा आहे। या गुन्ह्याची सजा मिळाली पाहिजे, मग तो आमदार असो की खासदार असो की मंत्री असो। चौथा विषय की मॅक्सवर्थ नावाची एक कंपनी गेल्या म्हणजे 1990 पासून आमच्या रामटेक पारशिवनी तालुक्यामध्ये जमीन विकत घेत होते। 1994 ला जयस्वाल आमदार होते। आमदार असताना कोणतीही कंपनी काही आल्या तर आमदाराला अप्रोच होते, यांना ते अप्रोच झाल्या आणि जयस्वालांनी त्या कंपनीसोबत हातमिळवणी करून 5,000 रुपये एकर, 3,000 रुपये एकर शेतकऱ्यांच्या दीन दुबळ्यांच्या जमिनी, शोषित पिढ्यांच्या जमिनी कमी पैशामध्ये विकत घेतल्या आणि त्या मॅक्सवर्थ कंपनीचे हातमिळवणी करून दिल्लीच्या मुंबईच्या लोकांना लाखो रुपयामध्ये त्या जमिनी विकल्या। त्यांनी इव्हन त्यांच्या परिवाराच्या नावाने सुद्धा जमिनी घेतलेल्या आहेत। एक अनिल नंदकिशोर जयस्वाल म्हणजे आशिष जयस्वालांचे सख्खे मोठे भाऊ, त्यांच्या नावाची रजिस्ट्रीची मी तुम्हाला झेरॉक्स देतो। मी सगळे पुरावे आणले आहेत की मॅक्सवर्थ कंपनीच्या नावाने आशिष जयस्वाल रामटेकचे आमदार यांनी शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली। जो शेतकरी घाम गाळून आपलं पोट भरण्याकरता, उदरनिर्वाह करता सातत्याने मेहनत करत असतो, त्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घामावर सुद्धा या माणसाची नजर गेली आणि शेतकऱ्यांसोबत सुद्धा धोका करण्याचं काम त्यांनी केलं। या प्रकरणात सुद्धा रजिस्टर ऑफिस रामटेकला पूर्णपणे डाटा आहे, रजिस्टर ऑफिस पारशिवनीला सुद्धा संपूर्ण डाटा आहे। साधारणतः 600 ते 700 एकर जमीन त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर, निकटवर्तीयांच्या नावावर, कार्यकर्त्यांच्या नावावर दिसतील, तो गैरव्यवहार सुद्धा उघडकीस आला पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे। आणि मी असं म्हणेन की आशिष जयस्वालांच्याकडे आता 50 अधिक कंपन्या आहेत, त्यांचं नाव कुठेच दिसत नाही, पण निकटवर्तीयांच्याकडे मालमत्ता कुठून आली, त्यांची इन्कमचे स्रोत तपासले गेले पाहिजे। एवढी मालमत्ता 2-4-5 वर्षात आशिष जयस्वालच्या निकटवर्तीयांकडे कशी आली, त्यांच्या नातेवाईकांकडे कशी आली याची सुद्धा तपास झाला पाहिजे। आणि तेव्हा कुठे याचे धागे दोरे, जयस्वाल याचे मुख्य सूत्रधार आहेत, पैसे आणण्याचं काम यांचं आहे हे तुम्हाला कळेल, देशाला कळेल, राज्याला कळेल। आणि खरोखर असा व्यक्ती महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये जर समजा चुकून यांना मंत्रिपद भेटलं तर हे खरोखर राज्य सरकारसाठी योग्य ठरेल का, हा प्रश्न आहे। ऐसी ताजा खबरों की अपडेट के लिए आप देखते रहिए री इंडिया न्यूज और हमारे चैनल को लाइक करें, ज्यादा से ज्यादा शेयर करें और सब्सक्राइब करें।